राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके सागर बंगल्यावर दाखल झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेळके आणि भेगडे यांच्याशी चर्चा करणार आहेत. शेळके यांना उमेदवारी दिल्याने भेगडे आणि भाजपचे कार्यकर्ते नाराज झालेत. वाद मिटवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांची आता मध्यस्थी देखील पाहायला मिळते. तर फडणवीसांच्या निवासस्थानी हे दोन नेते आता दाखल झाल्याचं कळतंय. चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी या बातमीच्या संदर्भात अधिकचे अपडेट देत आहेत. चेतन, राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके फडणवीसांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. निश्चित शुभम, कारण काही दिवसांपूर्वीच एकंदरीत आपल्याला ज्या प्रकारे माहिती आहे की भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट बंडाचा पवित्रा घेतलेला होता. माजी आमदार बाळा भेगडे यांनी या ठिकाणी सुनील शेळके यांचं काम करण्यास स्पष्ट नकार दिलेला होता आणि बंडाचा पवित्रा आधी घेतलेला होता. त्यामुळे सुनील शेळके आता थेट सागरवर पोहोचले. त्यांनी बाळा भेगडेंनाही अशा वेळी देवेंद्र फडणवीस यांनी बोलावून घेतलं. दोघांचीही नेत्यांची एकजूट करून कुठेतरी ही लढाई लढायची गरज असल्याचं मत फडणवीसांनी व्यक्त केलं आणि आता बाळा भेगडे यांची समजूत काढण्यामध्ये फडणवीसांना यश येत आहे का हे पाहणं महत्वाचं असेल. शुभम. अगदी चेतन, महत्वाची अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. तर या गाठीभेटी आता महत्वाच्या आहेत. काय तोडगा निघतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.